मराठवाड्यासाठी आणि तिथल्या जनतेसाठी आजचा दिवस मोठा रंगतदार ठरणार आहे, कारण आज मराठवाड्यात 3 युवराजांची एंट्री होणार आहे। त्यातले 2 तर औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी मंत्र्यांचं शहर असणाऱ्या सिल्लोड मध्ये येणार आहेत, तर तिसरे युवराज नांदेड मध्ये दाखल होणार आहेत। आता कोणाबद्दल बोलतो याची थोडी कल्पना आली असेलच, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे सिल्लोड मध्ये येणार आहेत। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शहरातील जिल्हा परिषदेच्या 5 एकर मैदानावर श्रीकांत शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आले। सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशालेच्या 5 एकर मैदानावर श्रीकांत शिंदेंची आज सायंकाळी 4 वाजता सभा होणार आहे। त्यापूर्वी ते विविध विकास कामांचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर सभेला संबोधित करतील। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सिल्लोड मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा होणार आहे। सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार असून शेतकरी आणि शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत। या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त वाढवलाय। या दोन्ही कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी 500 पोलीस, 50 अधिकारी आणि SRP तुकडी सज्ज राहणार आहेत। तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधी यांची एंट्री होणार आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करते। अशात आज सायंकाळी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे। यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी देखील सुरू केली। त्यामुळे जेव्हा हे 3ही युवराज मराठवाड्यात दाखल होतील तेव्हा काय चित्र पाहायला मिळते, कोणाची जास्त हवा होणार, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।